कुस्तीपटू विनेश फोगाट ऑलिम्पिकमध्ये अपात्र ठरलेली आहे. आता विनेश फोगाट फायनल खेळू शकणार नाही. विनेशचं वजन 50 किलोपेक्षा थोडं जास्त असल्यानं अपात्र ठरवण्यात आलेली आहे. 100 ग्रॅम वजन जास्त भरल्यानं विनेशला अपात्र घोषित करण्यात आलेली आहे. विनेश फोगाटचं फायनल खेळण्याचं स्वप्न त्यामुळे भंगलेलं आहे. आताच्या क्षणाची ही सर्वात मोठी ब्रेकिंग बातमी आहे. कुस्तीपटू विनेश फोगाट ऑलिम्पिकमध्ये अपात्र ठरलेली आहे. विनेश फोगाट आता फायनल खेळू शकणार नाही आहे. विनेशचं वजन हे 50 किलोपेक्षा थोडं जास्त भरल्यानं तिला अपात्र ठरवण्यात आलेलं आहे. दरम्यान या संपूर्ण प्रकरणावरती कुस्तीपटू चंद्रहार पाटील यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे ते देखील आपण पाहूयात. येणाऱ्या काळामध्ये विधानसभा निवडणुकीत सांगली जिल्ह्यातच नाही तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण एकत्र काम करू आणि महाविकास आघाडी म्हणून पूर्ण ताकदीने काम करू आपण. तुम्ही विधानसभा निवडणुकीच्या संदर्भात काही तयारी केली का? तुम्हाला काय आश्वासन दिलंय का? जागा वाटप चालू आहेत. जागा वाटप कशा पद्धतीने होणार? विनेश फोगाट फायनल खेळू शकणार नाही. तिला अपात्र ठरवण्यात आलेलं आहे. 100 ग्रॅम वजन वाढल्यानं विनेश फोगाट हिला ऑलिम्पिकमध्ये अपात्र ठरवण्यात आलेलं आहे. आज फायनल खेळणार होती मात्र आता तिला अपात्र ठरवण्यात आलेलं आहे. आणखी एक महत्वाची बातमी आहे. 100 ग्रॅम वजन वाढल्यानं विनेश फोगाटला अपात्र ठरवण्यात आलेलं आहे. मात्र विनेश विरोधात हे षडयंत्र असल्याचा आरोप तिच्या कुटुंबियांनी केलेला आहे. विनेश फोगाटला अपात्र करण्यासंदर्भातील हे षडयंत्र होतं अशा प्रकारचा आरोप तिच्या कुटुंबियांनी आता केलेला आहे. आता खरं तर एक कुस्तीगीर म्हणून एक पैलवान म्हणून माझ्या मनाला खूप मोठा आनंद झालेला होता की कालची तिची बाईट बघितली आम्ही, तिची फायनलमध्ये प्रवेश केलेला बघितला आणि आता जी बातमी मला कळते की डिस्क्वालिफाईड झालेलं आहे. हे कशा पद्धतीने झाले मी अजून बघितलं नाही, पण जर झालेलं असेल तर खरं तर ही भारत देशासाठी दुर्दैवाची गोष्ट आहे आपल्यासाठी. पण असंही म्हटलं जात होतं की मोदींचा विरोध केला होता, या सगळ्यामध्ये काही सरकार आहे का असं देखील प्रश्न आता उपस्थित केले जात आहे. टेक्निकल गोष्टी काय आहेत, वजन चेक करण्याची किती अवधी आहे, कसे नियम आहेत त्याचे, ते जरा नियम बघून मग आपण त्याच्यावर बोलू शकतो.